शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। काय झालं, राज्यामध्ये खूप दिवस झालं पाऊस चालू आहे आणि शेतकऱ्यासाठी आता पाऊस हा नकोय, म्हणून शेतकऱ्यासाठी खास करून आनंदाची बातमी। उद्या 28 जुलैपासून राज्यामध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच राज्यामध्ये 28 जुलै 29 30 आणि 31 आणि 1 2 जुलै 3 जुलैपर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्या 3 तारखेपर्यंत सर्व शेतीतील कामे आटपून घ्यावी। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 28 जुलै 29 आणि 30 जुलैपर्यंत राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व लक्षात घ्या। तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, राज्यामध्ये 29 जुलै आणि 30 जुलैमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, तसेच धाराशिव, लातूर, नांदेड या भागात पाऊस पडणार आहे। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे। म्हणजे 30 तारखेपर्यंत हा पाऊसमध्ये खूप रात्रभर सर्वदूर नसणार आहे, फक्त अर्ध्या तासाचा, 20 मिनिटाचा, 10 मिनिटाचा पडत, पण पाणीच पाणी करणार आहे। म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी 30 तारखेपर्यंत काही जिल्ह्यातला अंदाज लक्षात घ्यावा।